तलाठी या ठिकाणी नागपंचमी सणानिमित्त जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने दिनांक 5 व 6 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा सन्मान इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांना मिळाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर घलांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटना प्रसंगी सोनई समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, ज्येष्ठ नेते अशोक गोगरे, त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. दैनिक प्रभातचे इंदापूर प्रतिनिधी नीलकंठ मोहिते, दैनिक लोकमतचे सागर शिंदे व दैनिक पुण्यनगरीचे महेश स्वामी, तर लोकमतचे पत्रकार उमाकांत तोरणे, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून राहुल डबले, एबीपी माझा, जावेद मुलानी, जी 24 तास, तर आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर नाना गलांडे, आधार न्यूजचे गणेश कांबळे, असे अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी वर्गाच्या वतीने सुंदर अशा पद्धतीने सामाजिक धार्मिक गीतांचा कृती आविष्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला. व दैनिक पुण्यनगरीचे महेश स्वामी, तर लोकमतचे पत्रकार उमाकांत तोरणे, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून राहुल डबले, एबीपी माझा, जावेद मुलानी, जी 24 तास, तर आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर नाना गलांडे. नागपंचमी हा प्रामुख्याने महिला वर्गांचा सर्वात महत्वाचा सण असतो, तरी देखील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी विद्यालयाच्या पटांगणामध्ये विद्यार्थी व महिला पालक वर्गाने मोठी गर्दी केली होती. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.